बोगस जामीन पत्र दाखवून कैद्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शिक्षा झालेल्या कैद्यांनी अपील केलं असल्यास जामीन मिळू शकतो. जामीनपत्र जेलच्या लेटर बॉक्समध्ये टाकावं लागतं. त्यानंतर संबंधित कैद्याला सोडण्यात येतं. बोगस जामीनपत्र दाखवून पळून जाण्याचा गट पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. औरंगाबादच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात बोगस जामीनपत्र दाखवून पळून जाण्याचा गट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांना वेळीत संशय आल्यानं हा प्रकार उघड झालाय. मोकाच्या दोन कैद्यांचं जामीनपत्र जेलच्या लेटर बॉक्समध्ये पोलिसांना आढळलं. संशय आल्यानं पोलिसांनी त्या जामीनपत्राची शहानिशा करण्यासाठी बीडच्या कोर्टाला पत्र पाठवलं. त्यात आम्ही जामीन दिला नसल्याचं कोर्टानं सांगितलं. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना एका कैद्याला कोर्टात हजेरीसाठी नेत असताना त्याच्याजवळ बोगस जामीनपत्र आढळून आले. त्यात त्यानं जेलमधील एका कैद्यानंच ते बाहेरून बनवून आणून दिलं असल्याचं सांगितल्यानं या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.